सद्गुरू प्रणाम तुम्हाला माहीतच आहे की आम्ही संगीतरचना करतोय गेल्या तेवीस वर्षांपासून शंकर एहसान लॉय नावाने एका गोष्टीची मला कायम गंमत वाटते ती म्हणजे तीन या संख्येची मला अशा अनेक गोष्टींमध्ये तीन ही संख्या पुन्हा पुन्हा आढळते न्यूट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन ब्रह्मा विष्णू महेश आणि संगीतरचना करणारे आम्ही सुद्धा एकत्र आहोत तर तीन या संख्येची प्रासंगिकता काय तीनचं महत्त्व काय आणि तीनचा प्रभाव काय आहे शंकर एसान लॉय या त्रिमूर्तीला माझा नमस्कार <laughs> तर अशा त्रिमूर्ती आहेत त्रिनेत्र त्रिशूल त्रिकाल या सर्व गोष्टी मानवी जीवनाच्या मूलभूत अनुभवातून आलेल्या कल्पना आहेत सर्व मानवी अनुभवाच्या मुळाशी या तीन गोष्टी आहेत आपली स्मृती घडून गेलेल्या गोष्टींबद्दल आहे ज्याला भूतकाळ असं म्हटलं जातं आपला अनुभव वर्तमानाबद्दल म्हणजे आत्ता घडत असलेल्याबद्दल आहे आणि आपली कल्पनाशक्ती आणि आकांक्षा नेहमी येणाऱ्या काळाबद्दल म्हणजेच भविष्याबद्दल आहे तर मुळातच मानवी जीवनाची अनुभूती ही स्मृती अनुभव आणि कल्पना या तीन गोष्टींदरम्यान होत असते याच आधारातून या तीन अनुभवांपासून उगम पावणाऱ्या अनेक पैलूंना आपल्या संस्कृतीमध्ये त्रि म्हणून स्पष्ट रूप दिलं गेलंय त्रिनेत्र त्रिकाल त्रिशूल असं सर्व काही आणि तुम्ही सुद्धा त्रिमूर्ती तर ही मूलभूत गोष्ट समजली पाहिजे की या तिन्ही आयामांचं अस्तित्व वर्तमानात आहे हा भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचं अस्तित्व खरं पाहता आत्तामध्ये कारण तुम्ही आठवू शकता ते केवळ आत्ता वर्तमानात आणि तुम्ही कल्पना सुद्धा करता ते आत्ता वर्तमानातच अलीकडे जगात ही एक शिकवण फार प्रचलित आहे विशेष करून अमेरिकेत पण मला वाटतं ते आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत सुद्धा पोहोचलंय आहे लोक सगळीकडे सा सांगतायत बी इन द मोमेंट या क्षणात जगा दे आर वर्शिपर्स वर्तमान काळाचे उपासक आहेत मला कळत नाहीये आहे की कुणीतरी तुम्हाला या क्षणात जगायला का सांगतोय कारण वर्तमान सोडून तुम्ही इतर कुठेही असणं शक्यच नाही दुसरं कुठे असू शकता तुम्ही कुणी मला दाखवू शकतो का की या क्षणात सोडून इतर कुठे जगता येत तर आपण तसंही वर्तमानातच तस रोवलेले आहोत पण आपल्या स्मृती भूतकाळाच्या आहेत आपल्या कल्पना आणि आकांक्षा भविष्याच्या आहेत तर मुख्यतः जे लोक फक्त आजची उपासना करतात जे फक्त वर्तमानाची उपासना करतात ते तुम्हाला सांगतायत की फक्त या क्षणात राहा भूतकाळाचा विचार करू नका भविष्याचा विचार करू नका निसर्गाला लाखो वर्ष लागली आपल्या मेंदूची आत्ता जी क्षमता आहे तिथवर त्याचा विकास करण्यासाठी एक सुस्पष्ट स्मृती आणि अशी अद्भुत कल्पनाशक्ती लाभायला आपणा सर्वांना लाखो वर्षांची उत्क्रांती लागलेली आहे पण आज कुणीतरी तुम्हाला सांगतोय ते सर्व विसरून जा आणि एखाद्या गांडुळाप्रमाणे जगा मी गांडुळाच्या विरोधात नाही आहे तो अतिशय इको फ्रेंडली जीव आहे पण आजवर आपली जी काही ही उत्ती झालेली आहे ज्यामुळे आपण या बौद्धिक क्षमतेपर्यंत पोहोचलो आहे तिला एका ढोबळ तत्वज्ञानापायी गमवता नये लोक असं म्हणतायत याचं कारण लोकांच्या दुःखाची हीच दोन मूलभूत कारणं आहेत लोकांना दहा वर्षांपूर्वी जे घडलं त्याचं दुःख होऊ शकतं किंवा लोक परवा जे घडू शकतं त्याचा विचार करून आत्ताच दुःखी होतात याचा अर्थ त्यांना या जीवनाचं दुःख होत नाहीये त्यांना त्यांच्या स्मृती आणि कल्पनांमुळे दुःख होतंय या मानवाच्या दोन सर्वात अद्भुत नैसर्गिक शक्ती आहेत एक सुस्पष्ट स्मृती आणि दुसरी जबरदस्त कल्पनाशक्ती या दोन शक्ती आहेत ज्या आपल्याला इतर प्राण्यांपासून वेगळं करतात त्याग करायचा आहे कारण त्यांना विचार आणि भावनांना कसं हाताळायचं ते माहीत नाही जर तुम्ही आनंदाने आठवू शकलात आणि अनेक गोष्टींची कल्पना करताना तुम्हाला आनंद होत असेल तर तुम्हाला याचा त्याग करावासा का वाटेल याचं एवढंच आहे की तुमच्या स्मृती आणि कल्पना या अनावर झालेल्या आहेत आणि त्या प्रचंड विवंचना निर्माण करतायत म्हणून लोक भूतकाळ कसं विसरावं आणि भविष्याचा कसा विचार करू नये याबद्दल बोलत आहेत मानवी जीवन जगण्याचा हा मार्ग नाही आहे या असणं खूप गरजेचं आहे हे त्रिशूलाचे तीन आयाम आहेत आणि त्रिनेत्र आहेत जीवनाकडे बघण्याचे आणि ते अनुभवण्याचे आणि वी आर व्हेरी ग्लॅड सुदैवाने आपल्याकडे शंकर एहसान लॉय ही त्रिमूर्ती सुद्धा आहे नवनवीन संगीत रचना करून ही त्रिमूर्ती आपण साजरे करूया हो